महाराष्ट्र पब्लिक, मी पवन कलंबाटे स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये। तर आपण आज डायरेक्ट लाईव्ह आलोय, म्हणजे लाईव्ह म्हणजे ब्लॉग मध्ये स्टार्टअप केलाय कर्जतवर। आपल्याला आज कर्जतला कॉल आहे, वेडिंग शो आहे आणि जायचं आता लॉनवरती ऍक्च्युली। तर आता बोललो तिकडून घरातून निघताना काय आपल्याला स्टार्ट करायला भेटलेलं नाही, कारण थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मला निघायला लेट झालं। घरी जाऊन लगेच चेंज वगैरे करून पटकन निघालो आणि आता इथे ट्रेन वगैरे पकडली, त्या गडबडीतमध्ये काहीच भेटलं नाही, कारण इथे यायला ट्रेनचा इश्यू आहे। कारण एकदा ट्रेन सुटली की परत अर्ध्या पाऊन तासाने एक एक ट्रेन आहे, त्यामुळे मग लेट झालं। मग आम्ही डायरेक्ट इथे आलो कर्जतला आणि बोललो इथं स्टार्टअप करूया, ब्लॉगचा इंट्रो इथंच घेतो, नाही तर तिकडे गेल्यावर ते एकदा सेटअप वगैरे लावायला घेतल्यावर भेटत नाही। आणि आपला ब्लॉग पण खूप दिवसांनी बनतो आहे आज, त्याच्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करा। आता सध्या डाऊन आहे, ॲक्च्युली यूट्यूबच डाऊन आहे, त्याला काय करू शकत नाही, पण बघू जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपल्यालासुद्धा पुढे जायला मदत करा। आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असाल तर फटाफट जाऊन सबस्क्राईब करून घ्या, आता जास्त वेळ घेत नाही। आपले दोघं जणं पाठून येत आहेत, स्वप्नील आणि सुभेद, ते दोघं जणं पाठीमागून येत आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलो इथं। आपली चार जणांची गँग, म्हणजे चौघं जण आम्ही आलो आहे, दोन तिघं जणं बसलेत तिथं। मी बोललो आधी इथे इंट्रो शूट घेतो, नंतर काय आपल्याला भेटणार नाही, त्याच्यामुळे आता इथून स्टार्टअप करूया, डायरेक्ट भेटूया पुढे। आता बघू तुम्हाला ते चौघं जण आपलं भेटवतो। कर्ज स्टेशन, एक नंबर व्ह्यू आहे ॲक्च्युली। आणि ही गांधीजींची तीन माकडे इथे आहेत। हा एक आपला भाऊ लवेश, याचा पण युट्यूब चॅनल आहे, नाव सांग। बी मुंबईकर। बी मुंबईकर, आणि ह्याला तर ओळखतच असेल, बघितलं असेल, साहिल घरत। आणि हा आपला द कच्ची ढोली किंग सागर विदलाद। कच्ची बँजो मध्ये जातो ना, हा मग आता बघू आपले दोन भाऊ येत आहेत तिकडून, तिकडून नाही इकडून येत आहेत, त्यांची वाट बघू। कुठे होते आता फोन केलेला? बदलापूर। कर्ज स्टेशन व्ह्यू एक नंबर एक्स या साईडला। तर आता डायरेक्ट भेटूया थोड्या वेळेने, आपले दोघं जण भाऊ आले की त्यांना पण भेटवतो, आणि तोपर्यंत ब्लॉगमध्ये बनून राहा, मध्येच कोणी गायब होऊ नका। कॅलेंडर बघतायत, कॅलेंडर कॅलेंडर समजून जा, समजण्यावाले इशारा काफी आहे, कॅलेंडर बघताय ते दोघं। नाही नाही चला आता भेटू थोड्या वेळेने, आम्ही जरा फोटोशूट वगैरे करून घेतो तोपर्यंत, नंतर भेटू। फोटोशूटसाठी मेहनत बघा कसली, तोंड बिंड धुताय ते बघा, बघा तोंड धुवून काय लय गोरे होणार का तुम्ही? अरे तू धुवून घे थंड पाणी। अरे डिहायड्रेशन ना होत रे, तोंड दुखले। दाखव इकडे तोंड किती गोरा झाला, नुसतं फोटोशूट साठी एक फोटो काढायला, हे बघा ह्याचं तर ठीक आहे, कुठल्या अँगलने काळा होणार आहे, आमचं काय व्हायचं? मी काळा माणूस आहे रे। कसला काळा माणूस आहेस तू? अरे का आता तोंडात घालतो, आरामात चाललाय फोनवर बोलत। कॅमेरा दादा आहे वरती, आम्हालाच घेतील आणि परत कुठे खाली येत नाही, परत खाली। अरे भाऊ चुकलो, चुकलो चुकलो चुकलो, तिकडे जायचं आपल्याला शेअरिंग, तिकडून तिथेच आहे वाटतं शेअरिंग समोर, ते बघ आपल्याला तिथूनच शेअरिंग भेटणार आहे तिकडून डायरेक्ट। हे ह्यांची लाईफ बरी आहे ना रे, किधर से मिला तो खाओ पियो सो जाओ। ये है आम जिंदगी और ये है मेंटस जिंदगी। पायाची मेहनत वाचवायला बघा, तर पोरं बघा पायाची मेहनत वाचवायला, थांब थांब जातो। आरे उडी कोण मेहनत करेल,
दे कशामुळे कशामुळे एवढी एवढी मेहनत पण करायची कुठे एवढी चालायची हा ना एवढं फिरून असं फिरून या मरू दे चला आम्ही म्हटलं कोण आहे दुसरा काय माहिती भाऊ आपला इकडे पागल आहे का एकटाच होतास नाही इथं रमेश भाऊ बोलला की चला चला आता इथं जागेवरून चला आता पोरगा अर्ध्या तासात आपण सांगतोय भिवपुरीला भिवपुरीला हा एक उचापती आणि हा एक अर्ध्या तास आपण सांगतो भिवपुरीला भिवपुरीला आणि तर भिवपुरीच्या पुढचं स्टेशन आहे बघा थोडं थंड पाणी घे ना तू स्पॉन्सर आहे आता तुझ्यासाठी थांबलो आहे अरे याला पण काका बोलली ए थांबे हे दोन आफ्रिकेची माणसं आहे तिकडे बघ हे दोन आफ्रिकेची माणसं आहे बघ हे खरंच रे निमडा चला आता झालेलं आहे आपलं आणि आम्ही बसून घेतलंय पटापट पुढची सीट झालं झालं चला चला हे चल टाइमपास चल चला आता सीट बसू का पुढे दोन बस आंघोळ नाही केली ना स्वप्नील आणि जा तुबे जा लॉन मध्ये व्ह्यू एक नंबर आहे ना जायचं का खेळायला त्याच्यात राहायला कॉटेज पण काय भारी केलंय क्लास वाटतं क्लास चला आता इथे थोड्या रील्स वगैरे काढू मस्त जरा स्लोमो साहिल दा त्याच्यात उड्या मारतो त्या व्हिडिओ काढतो मी घसरगुंडीवरनं वगैरे ये खाली घसरत टाटा बाय बाय परत भेटू नको नंबर घेऊया चला आता जरा फोटो काढून घेऊया फोटो काढून घेऊ फोटो काय बोलतो चला आता फोटो काढतो जरा तोपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये बोलून राहा इन्स्टाला बघा आमच्या इन्स्टा आय डी तिघांच्या तुझी काय इन्स्टा आय डी सांग सांग साहिल गरत बरोबर सुभेद पवार आणि माझी तर प्रत्येकाला माहितीच असेल दोन आहेत माझ्या पवन कळंबटे वायटी आणि पवन कळंबटे जी पर्सनल आहे माझी दोघांना पण फॉलो करून टाका चलो अभि जरा इथे जरा घेतो फोटो वगैरे आणि तिकडे रील काढतो तिकडून भारी रील त्या बाजूला चलो सेटअप झालेला आहे सेटअप शिकारी आले शिकारी बाजू रे दाखवतो जंगलवाले शिकारी हाय बघा शिकारी इकडे चुकलेली शिकार आहे आणि इकडा आपला भाऊ बँजो बँजो सोलो परफॉर्मन्स आज साहिल रोटो वाजवणार आहे आणि हा सागर बिदलान हे आमचं कोणाचं झालर लावायचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर द्या सागर बिदलान कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करतोय श्रीनगरला राहतो विक्रोळीला कोल नाही लागलं तर डायरेक्ट येऊन उचलून द्या
नवीन झांजवाला आमचा दुसरा पण झांजवाला तो पण दाखव अजिबात कोणी येऊ नका इथे बुकिंग करू नका आपण कुठलाय कुठला निघलाय मजा पण आली खास पैसा बघ याने मध्ये सामान सोडलं कल्टी मारली मामाने सांगितलं फालतू गिरे सामान आहे बघ मी बघ उचलं काम मजा आली कुठं पण निघलाय मजा पण आली ऍक्च्युली वाजलेत आता किती वाजलेत 9 वाजले बघा 9 आणि जर आता आम्हाला कितीची ट्रेन आहे 10:45 ना 10:45 लास्ट ट्रेन आहे 10:45 लास्ट ट्रेन आहे भेटली तर स्टेशनवर झोपा सगळ्यांनी जेवण जावा नाही जेवायचं पाणी घेऊनच पोट भरलं पाणी घेऊन पोट भरलं काय जेव जेव पाणीला पॅकअप झालाय आता लवकर भेटेल आपल्याला ट्रेन भेटेल सामान पटापट भरून पाणीली बाबा नवरा गेला आतमध्ये सब भेड मारे भेड सगळी मेंढर पडले सगळी हलताय डुलताय नेपाळ वरून आलाय